41वा दिवस सकाळी 9 वाजता ओके आपण मुंबईत आहोत तर काय येणार लखोटा नाही डिजिटल लखोटा मालकिन वाईन कडे आला डिजिटल लखोटा गुड मॉर्निंग ढोबे साई तर आपल्यासाठी एक डिजिटल लखोटा आलेला आहे डिजिटल लखोटा हो तर मला 2 मिनिटात खाली भेटा कुठे लॉबी मध्ये ओके ओके चला तर मी सयनकडे नॉक करून करून सगळ्यांना खाली लॉबी मध्ये बोलवलं आणि अनाउन्समेंट केली तुम्ही सगळ्या जणींना आपल्या मावश्या काक्या आजीया यांना घेऊन मुंबई दर्शनाच्या सफारीवर निघायचं सफारी 2 महत्त्वाच्या सूचना प्रवासात तुम्ही आपल्या पाहुण्यांची काळजी घ्या त्यांना माहिती द्या आम्ही पण खूप एक्साइटेड होतो आणि आजी तर नेक्स्ट लेवल एक्साइटेड की आज तर मुंबई दर्शन करणार आय 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 नानीला मुंबई दर्शनच करायचं होतं म्हणूनच ती इकडे आलेली म्हणून असं वाटलं की आजचा दिवस हिच्यासाठी तो खूप गम्मत जम्मतचा होणार आहे बस खूप मोठी होती खूप लक्झुरियस होती आम्ही वरती गेलो बसलो आणि वाट बघत होतो बस चालू होण्याचा नमस्कार मंडळी कळत असेल तुम्हाला आम्ही कुठे आहे समुद्र आहे मागे गेटवे ऑफ इंडिया आहे जसं ठरलं होतं की मुंबईची सफर करायची आहे आमची बस सुद्धा सज्ज आहे आमच्या पाहुण्यांची मुंबईची सफर करायला मंडळी आपल्याकडे आलेत आपले खास पाहुणे ते ज्येष्ठ नायक आहेत दिग्दर्शक आहेत लेखक सुद्धा आहेत तर आता स्वागत करूया आपल्या खास पाहुण्यांचं नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या जाऊबाई गावात या कार्यक्रमात बघा यांची ओळख करून द्यायची मी काय गरज आहे का नाही ना सर कसं वाटतं आमच्या इथे मस्त मी असं म्हणेन की तुमच्या इथे आम्ही आलोय करत मुंबईची सफर सर घडवणार आहे मुंबई सगळ्यांची आहे बरोबर म्हणजे तुमचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात त्याचं नाव झालंय जगाच्या भागाभागात तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात सर सुरुवात करायची चला या बसमध्ये बसल्यानंतर खूप मजा आली की आहे असं काहीतरी वेगळं वर्ण बघायचं काय आपण काय ठरवलंय मुंबईची सफर करायची म्हणून बरोबर मुंबईची सफर म्हणजे काय तर आपण वेगवेगळी ठिकाणं बघणार आणि ठिकाणं आली तर त्या ठिकाणांचे किस्से सुद्धा आले आणि किस्से सांगण्यासाठी जर संजय सर नसतील तर मग काय मजा ते आज आम्हाला मुंबई सफारी दाखवणार होते तर आमच्यासाठी खूप प्रिव्हिलेज असं फील होत होतं आता सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथे होतो गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रवेशद्वार आणि हे कशासाठी बांधलं होतं तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केल्यानंतर पहिला राजा होता इंग्रजांचा इंग्लंडचा ज्यांनी भारताला भेट दिली होती त्याच्या स्वागतासाठी म्हणून योजना करण्यात आली आणि 1924 ला
हे प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले झालं. त्याच्या समोर होतं ते ताजमहल हॉटेल. ताजमहल हॉटेल हे भारतीय माणसांनी बांधलेलं पहिलं पंचतारांकित हॉटेल. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी सगळे इथे खेळून गेलेले आहेत. आणि हे जो आहे तो मेट्रो सिनेमा चित्रपटगृह आहे. त्या काळामध्ये बऱ्यापैकी महाग असं इथलं तिकीट होतं. फक्त श्रीमंत लोकांना परवडायचं. असंख्य सिने तारका, सिने नट हे सगळे तिथे हसायचे. मागे आपलं मेट्रो आहे ना, सिनेमा आहे, तर आपण एक डायलॉग म्हणायचं. एक चिटकी सिंदूर की किंमत, तुम क्या जानो रमेश बाबू, वा तुमचं नशीब किती चांगलं, तुम्हाला एअर शो बघायला मिळाला आज. माझी आजी तर फुल फ्लिप झाली की हो काय होतं, ए प्लेन इतकं वर असं जातं तसं जातं, त्यांची हीच रिॲक्शन चालू होती. मरीन लाईन्स का म्हणतात माहितीये का, कारण ते समुद्र आहे आणि ते आपली ही जागा सगळी नेव्हीची आहे म्हणून त्याला मरीन लाईन्स म्हणतात. जेव्हा ट्रॅफिक होता खूप, पुरमताईंनी मी खाली उतरलो आणि आम्ही फिरायला लागलो. ते खाल्लं तर छानच लागलं. इकडची जी लस्सी आहे ना ती खूप फेमस आहे. ती लस्सी मला खूप आवडली. जे फोटो काढायला चालू केले त्यांनी, 2 महिने बावधनमध्ये राहिलो, आम्हाला माहिती नव्हतं की किती पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे. आणि आत्ता मुंबईला येऊन कळतोय की आम्ही ॲक्च्युअलमध्ये किती पॉप्युलर झालेलो. सगळ्या वाटण सगळी माणसं राणा दादा पोटू 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 खाल्लं. आम्ही खाल्ल्या आणि मग फायनली आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. गार अशा गवतानी असे केलेले अनेक प्राणी आहेत तिथे. हे बघ हे मोठं जे दिसतंय ही बिल्डिंग कोणाची आहे? अंबानी. अंबानी भारतातली एकदम मोठी आणि जगातल्या काही नंबर मध्ये ती लिफ्ट लागते त्यांच्या बिल्डिंग मध्ये. आणि यात किती माणसं राहतात? एवढ्या मोठ्या तर फक्त 4 माणसं राहतात.
पहिल्यांदा तर शॉकच बसला. अंबानी अंबानी हा सर्वात मोठा उद्योगपती करोडपती उद्योगपती करोडपती मोठा माणूस असतो का नाही उद्योगपती. त्याचाही बंगला मला गावलाच नाही. खूप खूप त्याच्याकडे पैसा आहे. आज पैसा खूप त्याच्याकडे पैसा आहे. त्याला काय गप लागणार नाही. पहिल्या मजल्यावरती लता मंगेशकर राहायच्या इथे. त्यांचं घर आहे. आणि हे बघा समोर महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर बघा दर्शन झालं. मुंबई दर्शन करायचं म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, ताज, कुलाबा, कॉजवे असे डिफरंट डिफरंट मार्क्स आम्ही कवर केले. हा नवा पूल झालेला ना पलीकडे आहे. हाजी अली दर्गा म्हणतात तो. त्यालाही सर्व धर्माचे लोक येतात. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि जगातील लोक बाप्पाचे फॅन आहेत. आणि मुंबई त्याचं दर्शन घ्यायला कुठे येतात? बाप्पाचं मंदिर आलेलं आहे बघा. विघ्न हरता हे बाप्पा विघ्न हरता. कसं वाटतंय मंदिरात? वाईला मला असं वाटतं की जे पण आमच्या सख्यांनी बाप्पांना मागितलं असेल ती त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. सिद्धिविनायकाला आम्ही आशीर्वाद द्यायला सांगितलं. प्लीज या जगात प्रेम आणि शांती वाढू दे. इथून आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्प्लिट झालो. अगं नानी कुठे चाललो आपण? दरव्याला. कामाची घाई भारी दामाची बातण्यारी नखऱ्याचा ढिंचाक पसारा. हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई. रंगाची ढंगाची पाखरांची मुंबई. सजण्याची जगण्याची बघण्याची मुंबई. तोलाची मोलाची डौलाची मुंबई. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे रस्त्यावरती जे बाजार लागलाय ना तिकडे खूप मस्त मस्त कपडे चप्पल सगळ्या गोष्टी मिळतात. कारण की आम्हाला असं पाहिजे की तुम्ही तुमची तीन मुली आहेत त्यांच्यासाठी काहीतरी विकत घ्या मुंबईपासून आठवून. तुम्हालाही काय आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मी तिला घेऊन गेली ऑब्व्हियसली माझ्या माहेरी बोलू शकते मी. ते होतं मलाड. तर मलाडच्या मार्केटला नेलं तर ती खूप एक्सायटेड होती. कसं काय होतं इकडे
सगळ्यात पहिल्यांदा पर्सचं दुकान दिसलं तर त्यातली एक छोटीशी व्हाईट वाली पर्स घेतली, ती माझ्या छोटीला घेतली मी. नानी अज्जीला घेऊन आली आहे जुहू चौपाटीला. आम्ही शॉपिंग खूप जास्त केली, साडी आम्ही एक पॅक केली, त्यानंतर बेबींसाठी खूप सारे फ्रॉक्स वगैरे घेतले, कपडे घेतले, काकांसाठी टी शर्ट वगैरे घेतलं, स्वतःसाठी एक कुर्ता घेतला तिने. आवडला? चल काकी, आज मी तुला एक अशी गोष्ट, एक असा पदार्थ खायला देणार आहे जे खाऊन तू एकदम हे होणार. मी नाही पिणार गारटीस, मग मला काय दिलं सशेने? कुल्फी. मग ती तो आज कुल्फी खाल्ली. आता आपण कार्टर रोड बघितलं, बेल्जियन वॉफल खाल्लं. आता अजून एक काही गोष्ट आहे, मी तुला हिंट देते. हा, ही सगळ्यात बेस्ट आहे तुझ्यासाठी आणि तुझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. किरण कोण आहे? कोणाचा डायलॉग आहे? तुझ्याकडे टाइम नाही वाण. ये क्या आहे बाबू मोशा, तुला खूप मोठं स्वप्न आहे ते. जितेंद्र. नाही नाही, तुम्ही विसरेंद्र. शाहरुख खान. बरोबर बोलली मिन्नम्मा. ऍक्टर नाही तो बंगलाईस आहे.
तर मी त्यांना बंगला दाखवला. बंगल्याच्या समोर आम्ही सूरज हुआ मध्यम असं डान्स वगैरे पण केला. नाने हाक मारायली इसका भीती घालायली. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. सवारी साठी दर्द है तो सीन दे, ख्वाहिश अनजान है अब क्या करें. एअरपोर्टच्या दिवशी आमची तालीम झालेली. आज एस्केलेटरची मोहीम होती आजींसाठी. येस आजी एकदम स्मूथली एस्केलेटरवरून खालून वरती गेल्या आणि आय वॉज लाईक वाव, म्हणजे आजींचा कॉन्फिडन्स मला पण पाहिजे. आजी तशीच मेट्रो या सेटवर पोहोचलो. फायनली आलो आहोत आपण कॅमेरे जिकडे तिकडे वर बघावं तर सगळं कॅमेरेच. जे सेट आम्ही टीव्ही वरती फक्त बघत आलोय ते आम्ही आज साक्षात बघितले. लय मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे होते. ते सगळे चला हवा योद्धाचे स्टार्स होते. त्यांना टीव्हीत पाहतो पण त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटले. वाव असं वाटलं की स्वप्नातलंय की खरोखरच हे काय कळलंच नव्हतं. ती परत एकदा लहान बाळासारखी झालेली. ती सगळीकडे बघत होती काय चालू आहे काय नाही. आजी कशा बरे बरे पाया पडते. आवडलंय का तुला? आवडलं आवडलं. नमस्कार नमस्कार. आणि आज कसं वाटतंय आमच्या सेट वर येऊन? कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय. आणि तुम्हाला अजून छान वाटत. तुमच्या सगळ्यांना बघितलं ते लहानपोर कशी उड्या मारतात तो प्रकार झाला. मी असं टीव्ही वरती तुम्हाला बघितलंय. तुमचा खूप कार्यक्रम आवडतो पण असं समोरासमोर भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही आता काय पहिल्यांदा मुंबई बघितली? सुरुवातीला अंकितानं मला मुंबईला आणले आणि जीवाची मुंबई असते ना ती खरोखरच केली. आणि तुम्ही शूटिंग पण आज पहिल्यांदाच बघितलं? पहिल्यांदा शूटिंग पहिल्यांदा स्टेजवर उभं राहणं पहिल्यांदा तुमच्याशी. पण स्टेजवर उभं राहून बोलताना तुम्ही पहिल्यांदा बोलता असं वाटत नाही. कसं काय ते तर आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की तुम्ही काय आहात. ते आजींचा दरारा आता सगळ्या महाराष्ट्रात एकदम नॅचरल आहेत. ए नानी कोणाशी गप्पा मारतेस इथे काय? तुला माहित आहेत का ते कोण आहेत? कोण आहेत? तू मी 2 मिनिटं तुझ्याकडे बघितलं नाही. तू इथे येऊन भाऊ कदम सरांशी गप्पा मारायला बसलीस. एवढं मोठं माणूस मला भेटलं बोलायला तुझ्यापासून काय आहे माझं? भाऊ कदमला मी टीव्हीत बघितला होता. त्या दिवशी मी प्रत्यक्ष त्याच्या संग फुगडीच केली. आज काय जोडत नाही माझी फुगडी अंजाना.
तुम्हाला साडी नेसायला किती वेळ लागतो? बायकांपेक्षा खूप जास्त वेळ मला लागतो. आम्ही 2 मिनिटात साडी नेसून देतो. बरोबर, तुम्हाला येतं कारण तुम्ही बाई आहात, मी नाही आहे ना. खेड्यातून आलेली माणसं जरा दबकतो, बोलताना घाबरतो की बाबा आपण एवढ्या मोठ्या कॅमेरा समोर आहे, एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे आणि तुम्ही आमच्यासारखंच बोलताय, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा येते. मी तुमच्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा वागतो कारण ना मी तुमच्यातलाच एक आहे. थोडे आपल्या संग गप्पा मारतात घरातल्या सारखे, ते बघून खूप समाधान वाटले आम्हाला. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. आमच्या गावाला पगार बघायला नक्की येऊ. नक्की नक्की नक्की. थँक्यू. मी नक्की तुमच्या घरी चहाला येईन. यस मालकीन बाई. येस मालकीन बाई. मालकीन बाई तुम्हाला बोलवते वाड्यावर. काय वाटतं, जाईल का फायनल मध्ये? आपण मुंबईत आलो, जीवाची मुंबई करायला आपण सुरुवात केली. बरोबर, आपला प्रवास सुरू झाला. आपण मुंबईची वेगवेगळी ठिकाणं बघितली, तिकडच्या पारंपरिक वास्तू बघितल्या. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की आपण पारंपरिक गोष्टी आपण बघितल्या. चला तर मग आता आपण वळूयात आपल्या पारंपरिक गोष्टीकडे. अरे वा वा, आता मी असं म्हणेन, नवं शहर नवी उमेद आणि नवी मोहीम. बरोबर आहे. जे गावातले रहिवासी असतात त्यांना शहरातल्या गोष्टींचं कौतुक असतं, तसं शहरातल्या लोकांना सुद्धा कुतूहल असतं, उत्सुकता असते की गावात काय काय होतं, गावात काय काय असतं आणि गावातल्या गोष्टी त्यांना जास्त आवडतात. तसं तुम्ही जर तुमच्यासोबत एक वानोळा घेऊन आलेत की नाही, तसं मुंबईकरांसाठी आपण वानोळा घेऊन आलो आहे. म्हणजे गावात पिकणाऱ्या आणि उगवणाऱ्या गोष्टी आपण येताना आपल्या बरोबर घेऊन आलो आहे, त्या आज इथे या मॉलमध्ये तुम्हाला विकायच्या आहेत. मोहीम करताना तुम्हाला त्याचं महत्त्व देखील पटवून द्यायचं आहे की ही गोष्टीचं महत्त्व काय आहे किंवा त्याचं काय गुणधर्म आहेत आणि हे जे महत्त्व आहे ते गावातल्या सखींनी सांगायचे, कारण त्या सगळ्या गोष्टी गावशी निगडीत आहेत. ते तुम्ही ते चांगल्या प्रकारे पटवून देऊ शकता, म्हणजे आपल्या गावातल्या ज्या सखी आहेत ते त्याचं महत्त्व पटवून देणार आहेत आणि तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे की त्यांना विकायची. चला मग करायची सुरुवात. निघाले आपली स्ट्रॅटेजी जास्त काही नाही, फक्त काय करायचं? तुला हळदी विकायचं तर काय म्हणणार? नवरी का ग्लो आहे का? ग्लो तर फक्त सांगा की अरे सुनो सुनो तिकडे बघा, म्हणजे माझ्याकडे असं बोट दाखवा, म्हणजे मला इथं आहे पण ते सांग तुम्ही या नाही तर खेचून घेऊन येत. गणपती बाप्पा मोरया. जाऊ बाई, गावातला स्टॉल लागलेला आहे तिकडं, काहीतरी खरेदी करायचा ना. बघा तर जरा तिकडे कपाळताय. एक्सक्यूज मी, पूछ तो ले. अरे प्लीज, अरे देख देख तो लीजिए क्या है. सर उधर नहीं, सर इधर, सर. माणसांना चला म्हणायचं, आमची भाषा त्यांना कळत नव्हती, त्यांची भाषा आम्हाला कळत नव्हती. आम्ही चला फक्त आम्ही म्हणायचं एक्सक्यूज मी, चला आमच्या स्टॉलवर. आणखी तर स्टॉलवर उभे राहून मी याला जाऊन घेऊन यायचं होतं, त्याच्यामुळं ही मोहीम तर खूप अवघड वाटली. दफा हो ना. प्लीज उधर आ जाओ, प्लीज. हळद तुम्ही? अग ते हळद आहे, हळद आहे, हे हळद आहे, हळद आहे. प्लीज कम या, प्लीज. हाय, कम या, कम या, कम. चला 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 जाऊ बाई गावात. तिकडेच माझी स्ट्रॅटेजी होती की लोकांसोबत डान्स करायचं, लोकांना ऊसाचा रस लुटूपुटू टास्क करायचं, त्यांच्याकडून त्यांना लुटायचं.
लिसन टू मी वन्स वन्स प्लीज प्लीज इंग्लिश मराठी हिंदी सगळे भाषा झाले माझे कोणीच नाही ब्रो प्लीज कम कुछ तो लीजिए काम प्लीज इधर आइए प्लीज 2 रुपए दे कारण कितने गए साथी 200 रुपए दे दो मैं पापड़ लाके फटाक से दे देती हूँ आपको प्लीज भैया प्लीज अरे तू ऐसा कमाया था ना भाई 100 रुपया कमाए पाए ठीक है 100 रुपए दे दीजिए 100 रुपए है आपके पास अरे नहीं 100 कमाए प्लीज भैया प्लीज सतना मामा प्लीज 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 तुम्हारा स्कोर कर दिया भैया लवकर रिक्शा वाले काका आओगे आप जुगनिया नाचे बीच बाजार जुगनिया नाचे बीच बाजार जुगनिया नाचे बीच बाजार जुगनिया नाचे बीच बाजार जुगनिया ओ जुगनिया आओ जुगनिया 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 आओ जुगनिया एक एक घूस के बस 50 रुपए दो उनसे प्लीज कम टू आवर स्टॉल You will really love it. एक मिनट प्लीज कम हियर प्लीज कम हियर प्लीज कम हियर प्लीज कम हियर सो जरी तुम्ही 100-100 कॉन्ट्रीब्यूट केले तर माझ्यासाठी खूप भरपूर होणार एक 50 रुपये का आहे काहीतरी तुम्ही घ्याल का आमच्या स्टॉलवर तुम्ही थोडंसं होतात प्लीज आम्हाला पैसे जमवायचे सगळ्यात चांगला पदार्थ आहेत आणि घर जाईल सगळे आय एम आस्किंग फॉर 5000 आय विल मेक आय विल कीप देम आय एंटरटेन फॉर 3 डेज येस फॉर 3 आवर्स दे सकते हो कितना दे सकते हो मैं अभी ज्यादा पैसा नहीं मांग रही हूँ अरे इतने पैसे थोड़े 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 गर्लफ्रेंड के लिए बोलो अरे गर्लफ्रेंड भी नहीं है गर्लफ्रेंड नहीं सिंगल है आदमी गाइस पाउडर मतलब मुलगी चालेल का हां बराबर होनी चाहिए मेरे को गर्लफ्रेंड चाहिए तो मैं इसलिए आ गया हूँ तो त्या हिशोबाने काही लोकांनी 500 दिले काही लोकांनी 200 दिले शिट मैं तो को गांव की लड़की चलेगी गाइस चलेगी माझ आणि हेतलचं कुठे ना कुठे काही पटलं नाही तिला माझ्यावरती खूप राग आलेला आणि तिने तो राग त्या मोहिमेत सुद्धा काढायचा प्रयत्न केला तिने माझी चटणी चोरी केली आणि ती तिच्या स्टॉल होती जाऊन विकायला ट्राय करत होती आणि ती परतही देत नव्हती पैसा 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 करून थकले झाला ना आठना झाला पुराना आता रुपया पण मुश्किल कमाना काय बाया काचे डोके चटकले ए ए मावशे मळतून पडली जी खूप चांगलं केलंस तू झालं ना मला वाटतं मी अजून जास्त पैसे कमवू शकले असते पण पहिले एकतर आम्हाला काउंटरवर समजत होतं आणि त्यानंतर जेव्हापर्यंत मला स्ट्रॅटर्जी कळली की कसं लोकांना आवडते त्यामुळे ते टाइमपास संपलं मोहिममध्ये खूप मेहनत केली आहे ताईंना पण खूप कळलं ताईंच्याशिवाय टास्क झाला नसता माझा पुनंताची नानी तू खरंच बेस्ट आहेस आणि मला खूप आनंद होतो आहे आणि आपण खूप विक्री केली आज आम्ही दोघींनी खूप जास्त मेहनत केली आणि किती लोकांना बोलवायला गेलं तर कोणी थांबायला रेडीच नाही म्हणजे सगळे असे वी डोंट हॅव टाइम वी डोंट हॅव टाइम हे ना काकी त्याच्यापेक्षा आपलं बावधानच बेस्ट आहे मला मोहीम सगळ्यांनी फत्ते केली की नाही केली केली प्रयत्न केला तुमच्याकडे मी येतो नंतर पण आपल्या ज्या तुमच्या सखी आहेत
त्यांना विचारूया की त्यांचा आजचा अनुभव काय होता. आम्ही जी बोलत होतो ती त्यांना कळत नव्हतं आणि ते जी बोलत होतो ते आम्हाला कळत नव्हतं. देश ते सावेश असं बोलतात ना ते बरोबरच आहे. आमच्या बहुजनमध्ये जर असं असतं तर पारावरून माणसं हल्लीच नसती पहिली गोष्ट. आपल्याला भरपूर गावात वेळ आहे. बरोबर आहे. मी लोकांना विनवणी करत होतो तर आमची मराठी भाषा त्यांना कळत नव्हती पण ते चला म्हटलं तरी नको आम्हाला नाही यायचं. नानी काय काय सांग की अनुभव कसा होता. अनुभव चांगला आहे की माल खपला की नाही. मग खपला पापड आणि ओली हळद ही संपून टाकली. संपून टाकली सगळी वाटायची माणसं धरून आणली. वा 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 आता वेळ आलेली आहे निकाल सांगण्याची. काय वाटत आजच्या या मोहिमेत कोण जिंकलं असेल. म्हणजे खरं तर कोणी जास्तीत जास्त कमाई केली असेल असं म्हणायला हरकत नाही कारण की माझ्यासाठी तर सगळे जिंकलेत असं मला वाटतं. रसिकाची स्ट्रॅटेजी अशी आगळी वेगळी होती. रसिका काही पण विकू शकते. आगळी वेगळी होती खरंच. म्हणजे आज रिस्पेक्ट ब्रो मस्त गेलाय. बरं ठीक आहे चला मी एकेकाला विचारतो. दमदार नार आणि फुसका बार तुम्ही दोन्ही सांगायचे मला. रमशा पटकन दोन नाव सांगायची. या मुव्ही मध्ये दमदार रसिका ओके आणि फुसका बार श्रीजा. अंकिता दमदार नार रसिका ओके फुसका बार श्रेजा. रसिका मी टास्क बघितलंय त्या हिशोबाने रमशा माझ्या समोरच होती आणि फुसका बार विचार केलायचो तर श्रेजा. स्नेहा दमदार नार रसिका आणि फुसका बार श्रेजा. श्रेजा तर तू सांग. दमदार नार मला वाटतं रसिका जाते. रसिका आणि फुसका बार मे बी रमशा. दमदार नार ऑफकोर्स रसिका कारण तिची स्ट्रॅटेजी मला खूप आवडली आणि फुसका बार मी संस्कृतीचं नाव घेणार आहे कारण ती खूप अनफेअरली खेळली. ती माझ्या दुकानावरती येऊन लोक घेऊन जातील मग मी तिचं सामानच उचलून आणलं. अरे मी फुकट बसलेली. फेअरली खेळायचं असं नसतं. जे काय माझी स्ट्रॅटेजी होती ना मध्ये मध्ये नाही करायचं. मी कोणाच्या मध्ये गेली काय कोणाच कोणाच्या मध्ये नाही आलेलं. सगळं स्वतःचं काम करत होते. ही मॅडम आलेली माझ्या दुकानावर. खरंच गेली होतीस मध्ये. हो मग मध्ये नव्हती गेली हो दादा. थोडी तिची स्टोरी जरा चुकली पण ठीक आहे. ते दादा तुम्ही फोटोज बघा तुम्हाला कळेल. ठीक आहे संस्कृती. मला असं वाटतंय दमदार नार रसिका आणि फुसका बार हेतल. तर यावेळेस विजेती आहे रसिका. रसिका जिंकली कारण की रसिका ना एक दगड सुद्धा घेऊन विकू शकते. तिचं नाव लिहून त्याच्यावरती तिचे मार्केटिंग स्किल्स एवढे चांगले तीच जिंकली. 3,100 रुपये तिने मिळवलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे संस्कृती जिने 2,450 रुपये मिळवले. तिसऱ्या क्रमांकावरती आहे अंकिता जिने 2,300 रुपये मिळवले. चौथ्या क्रमांकावरती आहे रमशा जिने मिळवलेले आहेत 2,073 रुपये. आणि पाचव्या क्रमांकावरती आहे श्रेजा जिने मिळवलेत 1,380 रुपये. सगळ्यांनी सांगितलेलं की मी फुसका बार होणार होते पण नाही झालो आम्ही फुसका बार. सो आय एम रिअली हॅपी की कमलाजीने मनापासून तो टास्क परफॉर्म केला. आता फक्त उरलेत दोघी जणी स्नेहा आणि हेतल. तर दमदार नार तर ठरलेली आहे रसिका पण फुसका बार आहे हेतल. मोहिमेचे जेव्हा रिझल्ट आले मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी हारेन पण ज्या कंडिशन्स होत्या जे काय होत होतं त्यावरून मला फेअरही वाटलं की ठीक आहे इट्स फाईन हारली तर हारली. स्नेहाने मिळवलेत 1,254 रुपये आणि हेतलने मिळवलेत 850 रुपये.
त्यामुळे हेतलला मिळणार आहे सजा आणि रसिकाला मिळणार आहे मजा. तुमचे सगळे पैसे तिला मिळणार आहेत. मावशींना घेऊन जायचं आणि मॉलमध्ये तुमच्या दोघींसाठी खरेदी करायची. आता मजा येणार, आता खरी मजा येणार आणि मी मॉलमध्ये जाऊन खूप काही शॉपिंग करू शकते. आपली काकींसाठी सगळंच घेण्यासाठी रेडी होती. चल येतल, आपण तुला एकदम सोपी सजा देऊ. तुला 25 उठा बसा काढायच्या आहेत मध्ये येऊन. एक दोन तीन संस्कृतीने संस्कृतीपणा केला. सगळ्यांना मोजायचे होते आणि तिने मोजले 24. आय वॉज लाईक तू तर खूप शिकलेली आहे करतेस ना, तुला मोजायला पण येत नाही, 25 तर तू 24 मोजलेस. संस्कृती तू एक कमी का मोजवतीस? एक कमी मोजला मी. सगळे 25 म्हणाले आणि तू फक्त 24 म्हणालीस का? असं मी 25 म्हणाली. नाही, एक कमी म्हणाली ना. हा एक कमी बघा. मी अजून 5 काढू शकते. ती म्हणते 5, तर 5 होऊन जाऊ. पण तिच्यावरून मी नाही काढणार तिच्यासाठी. तेच म्हणते, तुम्ही बोलला तर मी काढेन. उठा बसा काढायचे का तुला? सगळ्यांनी मोजलं, सगळे 25 बोलले, ती 24 बोलली. मेजॉरिटी विन्स. चला आता आपण आपल्या महत्वाच्या टप्प्याकडे येऊयात. वोट आउट करायचंय. या आठवड्यात सुद्धा कुणाला तरी एकाला या कार्यक्रमातून बाहेर जावं लागणार. जे कोण 3 सेकंदात नाव घेणार नाही तर तिचं नाव धरलं जाणार. संस्कृती, एक दोन. हेतल. हेतल. संस्कृती. संस्कृती. श्रेजा. रमशा. संस्कृती. अंकिता. हेतल. हेतल. रमशा. श्रेजा. रमशा, तू श्रेजाचं नाव का घेतलंस? आता वोट आउट मध्ये कोणाचं तरी नाव घ्यावंच लागतं, तर मी तिचं नाव घेतलंय. आणि काही चुकीचं कारण कधीच मी तिच्याबद्दल कधीच काहीच वाईट नाही बोलले आजपर्यंत. पण काय झालं माहित नाही, एक दिवस अचानक ती माझ्याशी बोलणंच बंद केलं तिने. आणि मी तिच्याकडे खूपदा गेले, तिला सॉरी पण म्हटलं, मी काय केलं माहित नाही तरी. आणि मी तिच्या समोर गेले तर असं तोंड वाकडं करून निघून जाते. 4 दिवस झाले ती माझ्याशी नाही बोलते, पण मी तिच्याशी बोलत आहे आणि बोलत राहणार. तिला काही वाटू दे. रसिका, मला खरंच वाटते की हेतल खूप चांगलं परफॉर्म करते टास्क मध्ये वगैरे. पण चांगलं ती तेव्हाच करू शकते जिथे स्ट्रेंथ ची गरज असते, किंवा जिथे स्ट्रेंथचा टास्क असते, जिथे स्ट्रॅटेजीज असतात किंवा क्रिएटिव्हिटी असते, तिथे ती कुठे ना कुठे मागे पडते. पण याचा अर्थ हे नाही की ती आपलं 100% देत नाही, ती त्याच्यात प्रयत्न करते. तू का नाव घेतलं होतं हेतल? संस्कृतीचं. स्वतःच सोडून दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये खूप असते. दुसऱ्याला मी कसं खाली खेचू यावरती जास्त असतं, हे सोडून की मी कशी पुढे जाऊ. स्नेहा. दादा, मला खरं सांगू ती खूप इरिटेटिंग वाटते. तिला जे करायचं असं ती करते, कोणाचं ऐकत नाही कधी. तर मला इरिटेट होतं की ॲटलीस्ट बी अवेअर तुझ्या आजूबाजूला अजून लोक आहेत. खूपच विचित्र स्टोरी इकडे क्रिएट केली जाते. म्हणजे कोणाला खेचून जर मी पुढे जात असती तर आय थिंक खूप सारे मोहीममध्ये असं दिसलं असतं. मला नेहमीच असं वाटतं हेतल काहीतरी कोणाच्या बद्दल काहीतरी म्हणून, म्हणजे एस्पेशली माझ्याबद्दल तर तिने भरपूर म्हटलंय. इवन दो ती सेम त्या सिच्युएशन्समध्ये राहिलेली आहे ज्या सिच्युएशनमध्ये मी राहिली आहे, ती न काय अंडरस्टँडिंग दाखवून, न काय 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 खरं आहे काय खोटं आहे काय राईट आहे काय रॉंग आहे न काय विचार करून ती फक्त बोलते. ठीक आहे, तर मंडळी जीवाची मुंबई सुरूच राहणार आहे आणि मुंबईमध्ये काय काय घडणार आहे ते आपण पाहणारच आहोत मंडळी. त्यासाठी तुम्ही पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.